नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे एल बी एस ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे मुलांनो आपण या अगोदर अक्षराभोवती गोल करा या प्रश्न प्रकाराचा अभ्यास केला होता आज आपण इयत्ता पहिलीचा जो दुसरा प्रश्न प्रकार आहे चित्र पहा व चित्राचे नाव लिहा तर हा प्रश्न प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत म्हणजे त्या प्रश्नाचा आपण सराव करणार आहोत या प्रश्न प्रकारामध्ये काय असतं की वर चित्र दिलेले असतात आणि खाली तुम्हाला काय करायचं असतं तर त्या चित्राचं नाव लिहायचं असतं तर मुलांनो आता आपण सविस्तर हा जो प्रश्न प्रकार आहे तो आता अभ्यासूयात बघा मुलांनो या ठिकाणी काही चित्र तुम्हाला दिसत आहे तर हे जे पहिलं चित्र दिलेलं आहे तुम्हाला कशाचं चित्र आहे सांगा बरं बर, हे अगदी बरोबर काय आहे हे तर हा कप आहे त्यानंतर दुसरं चित्र बघा कशाचं चित्र आहे हे तर हे कपाटाचं चित्र आहे त्यानंतर तिसरं चित्र बघा कशाचं चित्र आहे तर ते कनिस आहे म्हणजे कंसाचं चित्र आहे नंतर बघा हे कशाचं चित्र आहे तर हे कढईचं चित्र आहे आणि बघा मुलांनो त्या चित्राच्या खालीच शब्द दिलेले म्हणजे तुम्हाला दिसत असतील तर बघा म्हणजे हे कपाचं चित्र आणि खाली हा जो शब्द आहे वाचा बरं कोणता शब्द आहे तर कप हा शब्द इथं दिलेला आहे म्हणजे चित्र आणि त्याचं नाव लगेच तिथं खाली लिहिलेलं आहे कप त्यानंतर इथं कपाटाचं चित्र आहे आणि खाली कपाट हा शब्द लिहिलेला आहे त्यानंतर इथं कनिस आहे आणि खाली कनिस हा शब्द लिहिलेला आहे त्यानंतरचं चित्र बघा कढई आणि खाली कढई हा शब्द लिहिलेला आहे तर अशा प्रकारे त्या चित्रांची नावं तिथं खाली लिहिलेली आहेत आता आपण काय करूयात पुढील जी चित्र आहे तर ती आपण अभ्यासूयात बघा मुलांनो परत काही चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बघा पहिलं कशाचं चित्र आहे बरं हे अगदी बरोबर हे माकड आहे त्यानंतर दुसऱ्या चित्रात आपल्याला कोण दिसत आहे तर दुसऱ्या चित्रात आपल्याला मांजर दिसत आहे त्यानंतर तिसरं चित्र कशाचं आहे तर तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला मोर दिसत आहे आणि त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये अगदी बरोबर तर चौथ्या चित्रामध्ये आपल्याला मासा दिसत आहे आपण जसं पहिल्या चित्रामध्ये बघितलं पहिले जे चार चित्र होते त्याच्यात जसं होतं की चित्राखाली त्याचं शब्द म्हणजे त्याचं नाव दिलेलं होतं तसंच इथं हे जे है है, 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 चित्र आहे तर त्याच्या खाली नाव दिलेलं आहे शब्द दिलेला आहे तर वाचावर हा शब्द कोणता आहे तर हा शब्द आहे माकड म्हणजे वर त्याचं चित्र आणि खाली त्याचा शब्द लिहिलेला आहे त्यानंतर बघा मुलांनो इथं मांजर दिलेली आहे मांजराचं चित्र आहे आणि खाली शब्द पण लिहिलेला आहे मांजर त्यानंतर बघा इथं खाली शब्द लिहिलेला आहे मोर म्हणजे वर मोराचं चित्र आणि खाली मोर हा शब्द दिलेला आहे त्यानंतर इथं वर मासा आहे आणि खाली मासा असा शब्द लिहिलेला आहे बघा माकड मांजर मोर आणि मासा तर अशा प्रकारे त्या चित्रांची नावे लिहिलेली आहे तर अजून काही चित्रांची जी नावं म्हणजे किंवा चित्र जे आहे ते आपण अभ्यासणार आप आहोत बघा मुलांना परत काही आप चित्र आपल्याला का या ठिकाणी दिसत आहे बघा पहिलं चित्र कशाचं आहे ज्याला तुम्ही रेल्वे म्हणता झुक झुक गाडी म्हणता ट्रेन म्हणता हां तर हे कशाचं चित्र आहे त्याला आपण मराठीत आगगाडी असं म्हणतो त्यानंतर दुसरं चित्र कशाचं आहे तर या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे चित्रामध्ये आवळे दिसत आहेत त्यानंतर तिसरं चित्र कशाचं आहे तर तिसरं चित्र आरशाचं आहे आणि चौथं चित्र कशाचं आहे तर चित्रामध्ये आपल्याला आंबा दाखवलेला आहे तर बघा मुलांनो त्याच ठिकाणी म्हणजे चित्राच्या खाली चित्रा त्या चित्राचं नाव लिहिलेलं आहे ते आता आपण वाचूयात बघा आग गाडी त्यानंतर आवळा त्यानंतर आरसा आणि आंबा म्हणजे ह्या चित्रांची जी नावं आहे आग गाडी आवळा त्यानंतर आरसा आणि आंबा तर ही नावं या ठिकाणी लिहिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज जेवढ्या चित्रांची नावं बघितली तर त्या सर्व चित्रांचा सराव तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीमध्ये करायचा आहे ओके थँक्यू